नागपूर जिल्हा ग्रामीण पोलिसचे सायबर क्राईम पोलीस पथक आणि वाहतूक शाखा, वाहतूक नियंत्रण शाखा तसेच उमरेट उपविभागीय पोलीस विभाग आणि उमरेट पोलीस स्टेशन ट्रॅफिक विभाग यांनी जीवन विकास विद्यालय उमरेटच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईममधील गुन्हे, महिला सुरक्षा, वाहतूक नियम या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 8 ऑगस्ट 2022 रोजी सोमवारला दुपारी उमरेड येथील जीवन विकास विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या आदेशान्वये जीवन विकास विद्यालयाच्या भव्य सभागृहात प्रोजेक्टरच्या माध्यमातून सायबर क्राईम नागपूर, वाहतूक शाखा नागपूर तसेच उपविभागीय पोलीस विभाग उमरेड, पोलीस स्टेशनच्या ट्रॅफिक विभागांच्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांना सायबर क्राईममध्ये होणाऱ्या गुन्ह्यांच्या संदर्भात आणि महिलांवर होणारे अत्याचार तसेच वाहतुकीच्या दरम्यान होणारे अपघात या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये वर्ग 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पोलीस विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सर्व विद्यार्थ्यांनी शांततेने आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे सायबर क्राईम, महिला सुरक्षा या विषयांवर आणि वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांवर सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. याप्रसंगी उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, उमरेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, नागपूर सायबर क्राईम शाखेचे PSI निशांत जुनूनकर, WPSI कुमुदिनी पाथोडे, WPC स्नेहलता ढवळे, ममता भोगे, सचिन भोयर, वाहतूक विभागाचे API रवींद्र मस्करे, विनोद जाधव, जबलबाई, सलीम कुरेशी, मंगेश फेदजवार, योगेश राजगिरे, WPC सरस्वती कुंडवते, उमरेड वाहतूक शाखेचे रमेश त्रिपाठी, आसिफ खराबे, जीवन विकास विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ यादव, उपप्राचार्या निलिमा कुंजलवार, उपमुख्याध्यापक राजकुमार पांडे, पर्यवेक्षक गुंडेराव येवले, दिनेश चुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार जीवन विकास विद्यालयाचे क्रीडा शिक्षक पांडुरंग चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षकगण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.